कोपरगाव शहरामधील लक्ष्मीनगर भागात पाण्याच्या टाकीखाली साचलेल्या पाण्यामध्ये पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कलीम अब्दुल पठाण वय वर्ष 30 असं मयत तरुणाचं नाव असून तो मलमजुरीचं काम करत होता. लक्ष्मीनगर भागातील पिण्याच्या पाण्याची गळती गेल्या अनेक वर्षांपासून थांबता थांबिना. पालिकेला अनेकदा निवेदन देऊनही पालिकेने पाण्याची गळती थांबवली नसून त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केलं गेल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. टाकीभोवती साचलेल्या पाण्याची दलदल निर्माण झाली असून मयत तरुण त्याच पाण्यामध्ये पडून मृत्यूमुखी पडल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. त्यासंदर्भात अधिक तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहेत. पाण्याच्या टाकीच्या परिसरामध्ये पालिकेची शाळा असून त्या ठिकाणी लहान मुले देखील खेळत असतात आणि तरी देखील पालिका प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना केली गेली नाही. आजच्या या घटनेवरून स्थानिक नागरिकांकडून पालिका प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गतवर्षी देखील पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे शहरातील उघड्या नाल्यामध्ये पडून एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला होता. आता पुन्हा ही दुसरी घटना समोर आल्यामुळे पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे अजून किती निष्पाप नागरिकांचा जीव जाणार, पालिका प्रशासनाला आता तरी जाग येईल का असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे. एसनाने मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव.